देवर भाभी के रिश्ते को शर्मसार करने वाला एक मामला अजनी थाना क्षेत्र से सामने आ रहा है, जहां आरोपी ने रिश्ते में भाभी लगने वाली महिला का साड़ी पहनते हुए वीडियो बनाया और उसी तर्ज पर महिला को धमकाते हुए उसके साथ डेढ़ साल से जबरन संबंध बनाता रहा। पर आखिरकार महिला ने हिम्मत जुटाई और आरोपी की शिकायत पुलिस थाने में दर्ज करवाई, जिसके बाद आरोपी को हिरासत में ले लिया गया। जानकारी के मुताबिक आरोपी राजू लेखराम पाटिल पीड़ित महिला का दूर का रिश्तेदार है और रिश्ते में महिला आरोपी की भाभी लगती है। करीबन डेढ़ साल पहले आरोपी महिला के घर पहुंचा था, जहां महिला नहा कर बाहर ही निकली थी और साड़ी पहन रही थी। इतने में ही आरोपी ने चुपके से महिला का वीडियो बना लिया और उस समय तो वो वहां से चला गया, पर दोबारा जब लौट कर आया तो महिला को वीडियो दिखा कर धमकाने लगा। आपको बता दें कि महिला शादीशुदा है और उसके दो बच्चे भी है। जब महिला ने आरोपी की बात मानने से इनकार कर दिया तो आरोपी ने महिला को वीडियो वायरल करने के साथ साथ उसके बेटे को जान से मारने की भी धमकी दी और कई बार महिला के साथ बलात्कार किया। एक दिन महिला ने तंग आकर ये मामला अपने पति को बता डाला, पर महिला के पति ने इस बात को पारिवारिक मामला होने के चलते आपस में सुलह करने पर सहमति बनाई। पर इसके बावजूद भी आरोपी दोबारा महिला के घर पहुंचा और गुस्से में उसके साथ मारपीट कर उसका बलात्कार किया, जिसके बाद डरी हुई महिला अजनी पुलिस स्टेशन पहुंची और सारा मामला पुलिस को बताया। शिकायत के आधार पर पुलिस ने आरोपी को तुरंत गिरफ्तार कर मामले की जाँच शुरू कर दी है। पोलिस स्टेशन अजनीमध्ये काल दिनांक 21 तारखेला गुन्हा दाखल केलेला आहे आपण 376 अंतर्गत। त्यामुळे जी महिला फिर्यादी महिला आहे ती विवाहिता आहे आणि मुला दोन मुलांची आई आहे, तर तिचा नात्यातलाच एक दूरचा संबंधी म्हणजे तो तिला नात्याने धीर लागतो। तर एक काही महिन्यापूर्वी जेव्हा ती तिच्या घरी आंघोळीनंतर साडी घालत असताना त्याने त्या मुलांनी म्हणजे आरोपीने तिचा व्हिडिओ तयार केला, नकळत व्हिडिओ तयार केल्यानंतर हिने त्याला विचारले की काय करतो आहेस, त्यावर त्याने ओढवाडूचे उत्तर देऊन तो निघून गेला। त्याच्यानंतर त्या महिलेने पण त्याची फारशी दखल घेतली नाही। त्यानंतर त्याच व्हिडिओचा फायदा त्या आरोपीने घेऊन त्यानंतर तिच्यावर वारंवार त्याने बलात्कार केला, तो व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी दिली, तसेच तिचा लहान मुलगा आहे त्यालासुद्धा आपण मारण्याची धमकी दिली, अशावर असं तो वारंवार करत होता। आणि त्यानंतर ते तिने ही गोष्ट आपल्या पतीला पण सांगितली, पण ते जरा फॅमिली मॅटर असल्यामुळे त्याने ते आपसामध्ये समजोता केला। पण त्यानंतरही जो हा आरोपी आहे, आरोपीने त्या महिलेला त्या परत तिच्या घरी येऊन त्याने बळजबरीने तिच्यावर बलात्कार केला आणि मारहाण पण केली। तर त्यामुळे मग तिने घाबरून जाऊन शेवटी तिने पोलीस स्टेशनला फिर्याद द्यायचं ठरवलं आणि आपण काल त्याला अटक केलेली आहे आणि आरोपीचा आता आपण PCR घेत आहोत, तपास चालू आहे। तो कामगार वर्गातलाच आहे आणि तो MP मूळचा आहे आणि तिथे कामानिमित्त वास्तव्यास आलेले आहे, तर त्याची अशी पूर्ण हिस्ट्री अजून तो तपासाचा भाग आहे, तो निष्पन्न होणार आहे आणि त्या तपासामध्ये निर्माण पुढे येणाऱ्या गोष्टी मधून आपण पुरावे गोळा करत आहोत, तपास चालू आहे। त्या अनुषंगाने आरोपीला अटक केलेली आहे, आपण आज त्याचा PCR घेत आहोत, कोर्टात हजर केलेला आहे आज। NBCN न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ अक्षा अंसारी की रिपोर्ट।